गर्दी आहे, म्हणजे इम्पॉसिबल आहे या सगळ्या परिस्थितीतून मध्ये यायला, कारण रिस्ट्रिक्शन जबरदस्त आहे. म्हणजे तुमच्याकडे खरंच ऑल ॲक्सेस पास असली तरच तुम्हाला मध्ये येता येईल. आणि लकीली पंडालच्या बाहेर आहे. सो तुम्ही बघू शकता ही संपूर्ण व्यवस्था आहे. इथून लांबच लांब जिथपर्यंत तुमची नजर राहील तोपर्यंत तुम्हाला गर्दी दिसेल. हा संपूर्ण रेडियसमध्ये सगळीकडे गर्दी झालेली आहे. आहे आता जळगावच्या रेल्वे स्टेशन रोड. जळगावच्या रेल्वे स्टेशनच्या एक्झॅक्ट बाजूला मी आलेलो आहे. हे उड्डाणपूल आहे, याला शिवाजीनगरचं उड्डाणपूल म्हणतात. तिकडे बघू शकतात कथेसाठी जाण्यासाठी जे मेन गेट आहे जळगावचं, ते हे गेट आहे. इथून कथेसाठी जाऊ शकतो. बोलत आहे हा लास्ट स्टॉप आहे. इथं तुम्ही बघू शकता ह्या साईडला टू व्हीलरची पार्किंग आहे, आणि याच्या एक्झॅक्ट थोडंसं पुढे तिकडे फोर व्हीलरची पार्किंग होती. आता दुपारचे 1:30 वाजले, इथून अजून 2 ते 3 किलोमीटरचा रस्ता बाकी आहे. तरीसुद्धा हजारोने लाखोने पब्लिक येताना दिसते. हे 12 ज्योतिर्लिंगचं प्रदर्शन आहे या ठिकाणी. दोन रस्ते आता, एक त्या साईडला जातो आहे आणि एक ह्या साईडला येतो आहे. जर तुम्ही सरळ आले तर तुम्हाला इथं समोर जे बडे जटाधारी महादेव मंदिर आहे त्यांचं मंदिर लागेल. सो आपण त्या दिशेने जातो आहे. आणि तुम्हाला जर मुख्य द्वाराकडून जायचं असलं कथेच्या तर तुम्हाला त्या दिशेने जावं लागेल. सो आपल्यासोबत जे हे भाऊ आहेत, भाऊ आपलं नाव काय? प्रशांत चौधरी. भाऊ आपल्याला मदत करत आहेत. साधारण 5-7 दिवस असेल, 6वा दिवस आहे भाऊचा. तर भाऊ डेली इथं येतो आहे, इथं सेवा करतो आहे, हां, फॅमिलीलाही आणतो आहे, स्वतःही रात्रंदिवस इथं थांबतो आहे. सो त्याला बऱ्यापैकी इथल्या व्यवस्थेबद्दल माहिती आहे. त्याने सांगितलं की लाखो लोक इथं येत आहेत परंतु व्यवस्थेमध्ये कुठेही डगमग नाही आहे, खूप सेवेकरी आहेत, सगळ्यांना त्यांची सेवा पुरवली जाते. साईडने थोडी गर्दी कमी आहे. हो, है ना? मेन टॉप आहे ना. अच्छा, आपल्यासोबत सहकारी बंधू पोलीस आहेत, तेही नाशिकचे आहेत. श्री बडे जटाधारी महादेव मंदिर जी मेन कथा आहे तर ती याच्या एक्झॅक्ट बाजूला होते. तुम्ही त्या ठिकाणी पंडाल बघू शकता त्या ठिकाणी. आणि इथं हे मेन मंदिर आणि याच्या एक्झॅक्ट बाजूला राहण्याची व्यवस्था केलेली आहे. मन में शंकर तू बसा है उस तरह मुझे भरम था
हे बाबांचं निवासस्थान आणि ही त्यां जेव्हा बाबा घरातून निघतील आणि पंडालकडे जातील तर ही ती लाईन आहे आणि इथून एक्झॅक्ट पंडालकडे जातील. पार्वती जी ने फिर कहा कि ये वृक्ष जो लगा है ये जाम का है.
जाम थकलोय. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर जाणार नक्की.